आपल्या आजूबाजूला निरनिराळे ध्वनी असतात. ध्वनी म्हणजे कंपन जी आपल्या आसपासच्या माध्यमाला धक्का देत तरंगांच्या रूपात पुढे सरकतात. ध्वनीचा धक्का आवाजात कसा बदलतो, कान काम कसं करतात, हाऊ डू वी हिअर. आतमध्ये डोकावून बघता आलं असतं तर डोक्याच्या दोन्ही बाजूला अशी श्रवण प्रणाली दिसली असती. बाह्य कर्ण म्हणजेच पिन्ना, मध्य कर्णामध्ये कर्णनलिका म्हणजे इयर कनाल, कानाचा पडदा इयर ड्रम आणि तीन हाडांची साखळी. आंतर कर्णामध्ये कर्णावर्त म्हणजे कॉक्लिया. ध्वनी आपल्या भोवती सगळीकडे असतो. आता हा घंटानादच ऐकाना. आपले दोन्ही बाह्य कर्ण म्हणजे पिन्ना ध्वनी तरंगांना आत पाठवतात. ध्वनी तरंगांना गोळा करणं हेच त्याचं काम. आता हे ध्वनी तरंग कर्णनलिकेमधून कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचतात. ध्वनी तरंगांच्या ऊर्जेमुळे कानाचा पडदा कंप पावतो. ध्वनी ऊर्जेमुळे जणू कानाचा ताशा वाजतो. आपली श्रवण यंत्रणा कमालीची आहे. मध्य कर्ण म्हणजेच मिडल इयर मध्ये तीन हाडांची एक साखळी असते. पडद्याला जोडलेलं मॅलियस, दोन हाडांना जोडणारं इंकस आणि कर्णावर्ताला जोडलेलं स्टेपिस. ध्वनी तरंगामुळे पडदा कंप पावतो. हाडं हलतात आणि धक्क्यातून मिळालेली ऊर्जा 20 पटीने वाढवतात. अगदी ऍम्प्लिफायर सारखं. चेतातंतू हा संदेश मेंदूपर्यंत पोहोचवतात आणि मेंदू या ध्वनीचा अर्थ लावतो आणि आपल्याला कळतं की आवाज नक्की कशाचा आहे. कोणतीही वस्तू हलते कंप पावते तेव्हा तिथे ध्वनी असतोच. हा ही गोष्ट वेगळी की आपण सगळेच आवाज ऐकू शकत नाही, तशी आपली श्रवणाची म्हणजे ऐकण्याची क्षमता खूप चांगली आहे. म्हणूनच तर पाण्याच्या थेंबापासून ते सिंहाच्या डरकाळीपर्यंतचे आवाज आपण ऐकू शकतो. कान जर आणखी मोठे असते तर आपल्याला जास्त ऐकू आलं असतं का? आकार महत्वाचा नाही. जेवढे जास्त ध्वनी तरंग कानात जातील तेवढंच स्पष्ट ऐकू येईल. खेळून बघा आणि विचारही करा की आवाज अस्पष्ट किंवा कमी येत असेल तर आपण काय करतो. आपले कान खूप महत्वाचे आहेत, त्यामुळे त्यांची काळजी घेणं हेही आपलंच काम आहे. कान कोरून साफ करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कानात काहीही घालू नका. याने आपल्या कानांना इजा होऊ शकते. गोंगाट म्हणजे ध्वनी प्रदूषणापासून कानांचं रक्षण करा, नाहीतर कान खराब होऊ शकतात. तर लक्षात राहील ना आपण कसं ऐकतो ते. बाह्य कर्ण ध्वनी लहरी एकत्रित करतो. मध्य कर्णामध्ये ध्वनीची ऊर्जा वाढते आणि अंतरकरणातून मेंदूला संदेश पाठवला जातो. आवाजाला ऐकून घेणे कानांचे या मोठे काम. आत पोहोचता ध्वनी लहरी पडदा त्यावर नाच करी. पडदा हलता हाडे हलती हलतो मग आतील द्रवही. चेतातंतू संदेश हा नेतो ध्वनीचा अर्थ मेंदू सांगतो.